हॅलो एव्हरीवन, स्टेप अप MPSC या चॅनलवर सर्वांचं स्वागत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा ज्याचं जे आपण प्रिपरेशन करतो आहे, तर त्याच्याशी संबंधित एक टॉपिक आहे आपल्या इकॉनॉमिक्समध्ये, लोकसंख्या, राईट. तर मी काय केलं आहे, या व्हिडिओमध्ये आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा जी 2020 होती, जी डिसेंबरच्या 2021 झालेली आहे, तर ती जी एक्झाम झाली GS 1, 2, 3, 4, त्यामध्ये GS 1 पेपरमध्ये जॉग्रफी, GS 3 पेपरमध्ये HRD आणि GS 4 पेपरमध्ये इकॉनॉमिक्स, यामध्ये ओव्हरऑल एक लोकसंख्या टॉपिक कॉमन आहे. मग त्या टॉपिकवर जेवढे काही क्वेश्चन विचारले गेलेत ते क्वेश्चन इथे मी समोर घेतोय. त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही जे काही प्रिपरेशन केलं त्याचा अंदाज तुम्हाला येईल की बाबा याच्यावर एवढे क्वेश्चन विचारले गेले ते माझ्याबरोबर आले. दुसरा मुद्दा, जर समजा तुमचे काही क्वेश्चन सगळेच तुम्हाला डेटा माहिती असणं अपेक्षित नाही आहे, परंतु असं झालं की तुमच्या कंटेंटच्या बाहेर क्वेश्चन चाललेत, परंतु आपण काय करू, क्वेश्चन आयडेंटिफाय करू की बाबा इथे काय करायला पाहिजे होतं आणि काय करायला पाहिजे, काय करायची गरज होती आणि काय करायची गरज नव्हती, राईट ना. म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्हाला काही माहिती नसतं त्यावेळी उगाचच बिनकामाचं पॅनिक बटन प्रेस होतं, ते आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे ही काळजी घ्या की काहीही करून आपल्याला कंपल्सरी हे जे लोकसंख्येवरचे क्वेश्चन्स आहेत पूर्वपरीक्षेमध्ये, समजा 2 किंवा 3 आले, तर ते 100% आपले बरोबर आले पाहिजे, याची आपण हा व्हिडिओ संपल्यानंतर खात्री करायचा प्रयत्न करूयात, ठीक आहे. तर व्हिडिओ कंप्लीट बघायचा नक्की प्रयत्न करा. सो लोकसंख्या चॅप्टरवर सर्वात पहिलं GS 3 पेपरमध्ये HRD HR जे काही क्वेश्चन विचारले गेले तर ते तुमच्या स्क्रीनवर आहेत. 2011 जनगणनेनुसार शहरी भाग होण्यासाठी कमीत कमी किती प्रति स्क्वेअर किलोमीटर लोकसंख्येची घनता, पॉप्युलेशन डेन्सिटी किती असायला पाहिजे. आता HRD ज्यांनी माझ्याकडे कोर्स केला त्यांना सर्वांना मी सांगितलंय की ह्याचं एक्सप्लेनेशन देताना किंवा हा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया सांगताना मी कंपल्सरी सांगितला की असा क्वेश्चन HRD अपेक्षित नाही आहे, तो जॉग्रफीमध्ये जास्त वेळा अपेक्षित आहे, राईट. कारण की त्यांनी जी ठरवलेली जनगणना आहे ती 1981 जनगणनेच्या वेळी केलेली डेफिनेशन आहे, आणि बहुतेक वेळा हे जे क्वेश्चन आहेत ते HRD न येता जॉग्रफीमध्ये येण्याचे चान्सेस जास्त. परंतु ज्या अर्थाने यावर्षी HRD किंवा जो काही पॅटर्न थोडासा आयोगाने मेन मुख्य परीक्षेचा बदलवला, त्या अँगलने लोकसंख्येचे डायरेक्ट क्वेश्चन याच्यावर दिसतात. अदरवाईज आत्तापर्यंत 2012 जरी विचार केला तरी पण 2019 डायरेक्ट लोकसंख्येचा डेटा HRD इतक्या मोठ्या प्रमाणावर विचारण्याची टेंडन्सी त्यांची कमी होती. आणि ज्या अर्थी पहिल्यांदा विचारला त्या अर्थी काहीतरी सरप्राईज इलेमेंट असणारे, आणि जिथे सरप्राईज इलेमेंट नाही मार्क्स द्यायचा आहे किंवा तसे ऑप्शन बनवले आहे का हे 100% आपण लक्षात घेऊया, ठीक आहे. सो हा खूप ट्रॅडिशनल क्वेश्चन आहे. डेन्सिटी किती असायला पाहिजे, तर 400 ही आन्सर असायला पाहिजे, 400 डेन्सिटी असायला पाहिजे. 3 क्रायटेरिया आपण बघतो की बाबा मिनिमम 5000 लोकसंख्या असायला पाहिजे, 400 घनता असायला पाहिजे, आणि त्या ठिकाणी बिगर कृषी व्यवसायामध्ये गुंतलेली पुरुष लोकसंख्या, मेल पॉप्युलेशन त्यांनी म्हटलेलं आहे, ती काय असायला पाहिजे, 75% जास्त बिगर कृषी व्यवसायामध्ये गुंतलेली असायला पाहिजे. 3 क्रायटेरिया तुमचे पाठच आहेत आणि ते त्या दरावर तुम्ही 100% हा क्वेश्चन सॉल्व्ह करत आहात. क्वेश्चनची नंबरिंग जी आहे मुद्दाम मी पेपरमधली घेतली आहे जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. 11 जनगणना ही सलग 15वी व स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना होती. जनगणना कायदा 1949 संमत करण्यात येऊन भारताची पहिली जनगणना 51 पार पडली, आणि स्वातंत्र्यानंतर भोर समितीच्या शिफारसीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी राज्यांनी घेतली. आता लक्षात घ्या, एक्झाम जी आहे ती तुम्हाला सरप्राईज करते काहीतरी वेगळं विचारून. या पेपरमध्ये किंवा या क्वेश्चनमध्ये काय विचारलं की 11 जनगणना 15वी आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी, सगळ्यांचं पाठ आहे, आहे पाठ, काही प्रॉब्लेम नाही, राईट. आता अ 100% बरोबर आहे, जो की तुमच्या अभ्यासाचा भाग आहे, क्लिअर, राईट. आता बघा यांनी काय विचारलं, काय योग्य आहे, काय योग्य आहे, राईट. पर्यायी उत्तर आहे फक्त अ, ब, क आणि वरील सर्व, ओके. आता मला जनगणना कायदा 1949 हा कधी केला होता हेच माहिती नाही आहे, एक्झाम हॉलमध्ये मी जेव्हा बसतोय, परंतु मी काय विचार केला की ब ला निष्कर्ष न काढता आपण काय करू, क वाचून घेऊ. क काय म्हणतोय, स्वातंत्र्यानंतर भोर समितीच्या शिफारसीनुसार. आता भोर समिती कुठे आहे मी वाचलंय, कुठेतरी हेल्थमध्ये आलेली आहे, ओके, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये. मग ही हेल्थशी संबंधित जर समिती असेल तर मला थोडासा डाऊट तयार झाला. मग बघूयात काय आहे, भोर समितीच्या शिफारसीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी राज्यांनी घेतली. त्यांनी म्हटलंय का भोर समितीने शिफारस केली घ्या म्हणून, असं नाही म्हटलंय त्यांनी. त्यांनी काय म्हटलंय की घेतली, ऑलरेडी घेतली, म्हणजे आत्ता जी जनगणना चालते
ती राज्य कंडक्ट करतात. ओके, आता ज्यांनी माझं एचआरडीचं आपलं पुस्तक वाचलंय त्याच्यामध्ये तीन लाईनमध्ये तीन छोट्या छोट्या याच्यामध्ये दिलंय. काय दिलंय त्याच्यामध्ये? मी 15वी जनगणना स्वतंत्रनंतरची 7वी आणि कोण कंडक्ट करतात? तर गृह मंत्रालयाअंतर्गत एक रजिस्टर ऑफिस किंवा एक तयार केलेलं आहे जे की जनगणना कंडक्ट करण्याचं काम करतं. याचा अर्थ काय झाला? जनगणना कंडक्ट करण्याची जबाबदारी राज्यांची आहे का? अजिबात नाही. याचा अर्थ क काय झाला? 100% चूक. क जर 100% चूक असेल, क जर 100% चूक असेल तर तुमचे दोन ऑप्शन गेले, अ आणि ब पैकी तुम्हाला 100% जे माहिती आहे ते आन्सर अ आहे फक्त. ब तुम्हाला माहिती असण्याची गरज सुद्धा नव्हती. जर कोणी या क्वेश्चनचं प्रिपरेशन करताना जनगणना कायदा हा एक्झॅक्टमध्ये जर विचार करायचा म्हटला 1948 होता आणि इथून पुढे जर एखादा म्हटला की नाही जनगणना कायदा 1948 आता पाठ करून टाकतो, बाबा रे हे अप्रोच तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन गॅदर करता आहात. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काहीही गरज नव्हती. इव्हन आयोगाने तसे पर्यायसुद्धा दिलेले नाही. म्हणजे आपण हे ओळखलं का की इथं ट्रॅप होता म्हणून, किंवा इथे 100% उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जास्त होते म्हणून, राईट? कीवर्ड काय होता? हे तुमचा पार्ट आहे. दुसरा कीवर्ड काय होता? जबाबदारी राज्यांची आहे का जनगणनेची? अजिबात नाही, राईट? म्हणजे अ बरोबर क 100% चूक, ब मला माहिती असायची गरज आहे का? आता इथे ऑप्शन जर त्यांनी अ कॉमा ब असं जर दिला असताना बहुतेक वेळा 99% लोक इथे बळी पडले असते. का? कारण की मी काय सांगतो, माहीत नसेल तर घेऊन जायचं शक्यतो जेव्हा चौकटीच्या बाहेर येतो, परंतु ऑप्शन असा न दिल्यामुळं आपोआपच आपला जो लॉस होणार आहे तो निघून गेला. इथे 1948 आहे, बोर समितीने सुद्धा अभ्यास केलेला आहे याच्याशी संबंधित बाबींचा. आता तो याचे जे डिटेल आहे ते आपल्या नवीन येणाऱ्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. परंतु मला सांगण्याचा मुद्दा हा की अ बरोबर असताना, क चुकीचा असताना तुम्हाला ब माहिती असण्याची गरजच नाहीये. आन्सर 100% बरोबर यायला पाहिजे. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 12 काय म्हटलंय? लोकसंख्येचे स्वरूप, राईट? स्वरूप म्हटलंय काच वाचूयात काळजीपूर्वक. लिंग गुणोत्तर 954 आहे. ओव्हरऑल सेक्स रेशो म्हटलंय किती आहे? 943. तुमचा अभ्यासाचा भाग आहे का? 943, राईट ना? 943. सरासरी आयुर्मान 71. आता बघा, सरासरी आयुर्मान जर मी ओव्हरऑल ह्युमन डेव्हलप इंडेक्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जर बघितला तर जवळपास 70 आसपास भारताचं दिसतं, राईट? 69-70 आसपास. 71 आहे की नाही माझं कन्फ्युजन. मी काय म्हटलं? 70 आहे तर 71 पण असू शकतं, कारण की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जर 2020 आला तर तो कधी जातो? 19 डेटा येतो. 21 आला तो डेटा कधी जातो? 20 डेटा येतो. त्याच्यामुळे मला प्रश्न पडला की बाबा 71 घेऊन जायचं की नाही. त्यामुळे मी काय केलं? अ 100% चूक केलं, ब ला निष्कर्ष काढलेला नाही, राईट? मी काय वाचतोय? क निम्मी लोकसंख्या तरुण व उत्पादनक्षम आहे. निम्मी म्हटल्यानंतर लगेच त्याला 50% असं करायचं नाही. निम्मी म्हटलं ना तर साधारणपणे निम्मी असा त्याचा अर्थ आहे. का असा अर्थ? कारण की त्यांनी टक्के नंबर नाही दिलेला, राईट ना? इथे जसं 70-71 नंबर दिला तसं इथे नंबर दिलेला नाही, त्यामुळे चान्सेस जास्त आहे बरोबर असण्याचे. साक्षरता प्रमाण शहरी भागात आणि पुरुषांमध्ये अधिक असायला पाहिजे. कॉमन सेन्स आहे का? 100% कॉमन सेन्स आहे. शहरी भागामध्ये ग्रामीण भागापेक्षा जास्त असेल आणि स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असेल. पाठ आहे का मला किती आहे ते? मला पाठ नाही, समजतंय? सो इथे काय आहे? ड 100% बरोबर आहे. आता बघा ऑप्शन, बघा अ ब ब क अ क कड. त्यांनी ऑप्शन देताना ब कॉमा क कॉमा ड असा दिलाय का? नाही. का नाही दिला? तुम्हाला टेस्ट करायचं आहे त्यांना की बाबा रे तुम्ही हे वाचून टेन्शन घेताय का की याच्या आधारावर क्वेश्चन सॉल्व्ह करताय. जर क आणि ड बरोबर आहे तर तेवढाच पर्याय दिलेला आहे. अ आणि ब चा पर्याय दिलेला नाही, किंवा अ क ड ब क ड असं दिलेलं नाही. याचा अर्थ काय झाला? अ जर 100% मी चूक केलं, अ जर 100% चूक केलं तर माझ्याकडे ब क आणि क ड एवढं उरतं. याचा अर्थ क दोन्हीकडे बरोबर आहे, ब आणि ड पैकी बरोबर घेऊन जायचंय. म्हणजे निम्मी लोकसंख्येचा प्रश्न जर मनामध्ये आला असता, आता लक्षात घ्या, मी पुन्हा आणखी थोडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, की जर मी 100% अ चुकीचं केलं, मी 100% अ चुकीचं केलं, ब आणि क क आणि ड याचा अर्थ क काय कॉमन आहे बरोबर आहे, क जर कॉमन आहे याचा अर्थ 50% मला प्रश्नचिन्ह घ्यायचा होता का? अजिबात नाही, राईट? म्हणजे तिथे निम्मी की निम्मीपेक्षा कमी जास्त असा विचार यायला नको. ड मध्ये आणि ब मध्ये तुम्ही ठरवा काय चुकीचं आहे, समजतंय? म्हणजे प्रायोरिटीवर क्वेश्चन सॉल्व्ह व्हायलाच हवा. जर नसेल होत तर तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन गॅदर करून दमून जाणार आहात एक्झाम हॉलमध्ये, हे लॉजिक वापरायचं. आणि जी एसचा पेपर आहे ना राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा, खूप वेळ आहे,
प्रचंड वेळ आहे राईट आरामात क्वेश्चन सॉल्व करा 100% मार्क्स तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे इथे काय क आणि ड योग्य पर्याय क्रमांक 3 आंसर आहे बघा मुद्दाम हा क्वेश्चन मागे पुढे घेतला हा क्वेश्चन काय स्वरूप विचारलाय जिथे दोन ऑप्शन आहे तुम्हाला मार्क्स देणारच आहे आता हा क्वेश्चन बघा 32 नंबरचा 11 च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता प्रमाण ओ मध्ये 50% ग्रामीण भागामध्ये स्त्रिया 50% पुरुष 70% शहरी भागामध्ये 79 पुरुष 89 ग्रामीण भागामध्ये साक्षरता 67 शहरी भागामध्ये 84 आता लक्षात घ्यायचं काय की जर असं काही विचारलं त्यांनी विचारलं काय बरोबर आहे इतकी सारी आकडेवारी आहे इतकी सारी आकडेवारी आहे तर मी शक्यतो काय म्हणतो की जर तुमचं काही पाठ नसेल ना तर मी ऑल ऑफ दिस लिया म्हणतो जर तुमचं काही पाठच नसेल म्हणजे आपण ह्युमन आहे की नाही मग माणूस असेल तर आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी पाठ होणार आहे का ऑलरेडी इतके सारे नंबर आपण पाठ करतोय त्याच्यामध्ये इतके सारे आणखीन ग्रामीण भागात शहरी भागात एवढं तुम्ही पाठ करताय का मी म्हणतो नाही ओके नाही जर म्हणतोय तर मी काय म्हटलं वरील सर्व बरोबर करा वरील सर्व ऑप्शनमध्ये आहे का नाही याचा अर्थ काय त्यांनी म्हटलं बाबा रे डोकं लावा याचा नंबरचा अजिबात विचार नका करू अजिबात विचार करू नका डोकं तुम्ही म्हणा कसं लावायचं कसं नेमकं काय करायचं डोकं लावायचं म्हणजे आता बघा मुद्दाम या क्वेश्चनला मी जास्त वेळ देणार आहे कारण की हा क्वेश्चन रिपीट नाही होणार आहे लक्ष द्या हा क्वेश्चन रिपीट नाही पण क्वेश्चनचा पॅटर्न रिपीट होणार आहे जर खूप सारी आकडेवारी आहे आणि ऑल ऑफ दिस दिलेलं नाही आहे तर शक्यतो आन्सर तुम्हाला मिळणार आहे याच अँगलने तुम्ही मार्क करायचं शहरी भागामध्ये साक्षरता किती आहे 84 ग्रामीण भागामध्ये साक्षरता किती आहे 67 ठीक आहे त्यानंतर ग्रामीण भागामध्ये स्त्रिया आणि शहरी भागामध्ये स्त्रिया ओके मला काय माहिती आहे स्त्रियांची साक्षरता माहिती आहे का किती आहे स्त्रियांची साक्षरता जेवढं काही माहिती आहे ते 52 किती झाली होती 65 65 आपण ॲव्हरेज म्हणूयात सो ओव्हरऑल स्त्री साक्षरता 65% आहे राईट 65% ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये मिळू ना मिळून म्हणतो मी आता 65% जर असेल हे किती आहे 50 हे किती आहे 79.92 म्हणजे किती आलं 80 आता बघा 80 आणि 50 स्त्रिया ॲव्हरेज काढू आपण दोघांचा ॲव्हरेज किती झालं दोघांचा ॲव्हरेज किती झाला 65 15 तुझे ॲड कर 15 माझे वजा कर किती झाले 65 म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रिया आणि शहरी भागातल्या स्त्रिया यांची साक्षरता म्हणजे दोन्हीकडे नंबर सेम आहे असं म्हणूयात ना इथे जेवढ्या महिला आहेत एक्स तेवढ्याच महिला शहरी भागात आहे तरच सरासरी काढता येईल मग मी 65% लिहिली ठीक आहे म्हणजे 65% जे मी पाठ केलं त्याच्या जवळपास कुठेतरी आलंय परंतु मला सांगा भारतामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रमाणामध्ये इक्वल आहे का अरब शहरी भाग किती आहे 31 समथिंग ग्रामीण भाग किती आहे 68 समथिंग याचा अर्थ काय झाला इम्बॅलन्स आहे इम्बॅलन्स आहे याचा अर्थ काय झाला हे 50 इथे जे आहे ना हे 80 आणि 50 जेव्हा मी असं घेतो ते चालणार नाही कारण की हे कधी झालं असतं बरोबर जर दोन्ही भागामध्ये स्त्रिया महिला शहरी आणि ग्रामीण भागातल्या दोन्ही महिला समान नंबरने असत्या तर मी ॲव्हरेज काढलं असतं परंतु ॲव्हरेज आता जमणार नाही याचा अर्थ 65 जमणार नाही त्याच्यानंतर पुरुष 70-90 ठीक आहे पुरुष 70-90 आता लक्षात घ्या काळजीपूर्वक बघा एवढं नक्की आहे की हे असंच आहे राईट स्त्री साक्षरता 65 आसपास आहे बरं बघा आता तुम्ही म्हटले की मी काय म्हटलं मला याच्यातलं हे पण पाठ नाही हे पण पाठ नाही आहे याच्यापैकी कोणतंच पाठ नाही त्यामुळे मला नाकारायचं आहे तर काहीतरी कमीत कमी नाकारायचं आहे 79.92 आणि 50 मला काय वाटलं ग्रामीण भाग बरोबर असेल शहरी भाग जरा जास्त दिसतो एवढं नसायला पाहिजे राईट बघा 50 केलं आणि हे 79 किंवा 80 च्या ऐवजी मला वाटलं की हे 69.92 असेल म्हणजे हे 70% असेल आता यांची जर ॲव्हरेज काढली तर किती जाते किती जाते ही येणार आहे 60 याचा अर्थ ॲव्हरेज खाली आलेलं आहे 60% कमी चालणार नाही कारण की ऑलरेडी सरासरी जास्त आहे त्यामुळे हे 79.92 चुकीचं नाही आहे चुकीचं काय आहे 58.75 येते ॲक्च्युअलमध्ये माहिती नसताना सुद्धा आन्सर काढले पुरुष 89 आहे इथे किती आहे 78.57 म्हणजे
78.57 या अँगलने हा मुद्दा त्यांनी चुकवलेला आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा क्वेश्चन तुम्हाला डेटा माहिती असण्याची डिमांड ठेवत नाही. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन चेक करायची असती तर त्यांनी ऑल ऑफ दीज पर्याय दिला असता, राईट. परंतु त्यांनी तसं न देता त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे हे चार विधान आहे, तुम्हाला वाटतं ते करा, आन्सर काढा. मी काय म्हटलं, मला काहीच माहिती नाही आहे. काहीच जर माहिती नसेल तर त्याच्या आधारावर ॲव्हरेज काढून मार्क्स मिळवायचा प्रयत्न करायचा. दुसरा मुद्दा, आपण काय म्हटलो की ग्रामीण भागामध्ये एकूण साक्षरता किती आहे, 67, राईट. ग्रामीण भागामध्ये जर 67 आहे तर ग्रामीण भागामध्ये स्त्रिया किती आहे, 50% आणि पुरुष किती आहे, 70%. आणि यांची सरासरी किती आहे, 67. पुरुष आणि स्त्रिया तर समान संख्येने असणार ना, बरोबर. याचा अर्थ हे 50 आणि 70 यायला नको आहे जर यांची सरासरी 67 पाहिजे असेल तर. म्हणजे हे मी गृहीत धरलं यांच्यापैकी एक चुकीचं मला करायचं होतं, या आधारावर मी ते चुकीचं केलेलं आहे. इथे बघा, 80-89 किती चाललं, 89 आहे की नाही. पुन्हा एकदा, हे 89 आहे म्हणजे 90 पकडू, हे किती आहे, 80, राईट. हे किती आहे, 84. आपण 85 पकडू, समान जर पकडलं तर हे 5 कमी आले किंवा हे जास्त वाढले, हे कमी आले, झाली सरासरी बरोबर. म्हणजे ही बरोबर होती आणि जी होती ती चुकीची अमध्ये या पद्धतीने चुकीचं केलं होतं. जर या पद्धतीने क्वेश्चन आला तर याच लॉजिकने कृपया ट्राय करा. ऑल ऑफ दिस पर्याय दिलेला नाही, अ चुकीचा आहे, बकड बरोबर आहे. होपफुली कळलं असेल, इतका जीव तुडून सांगतोय, तर कृपया काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण की हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की हे लॉजिक तुम्हाला फार कमी लोक सांगतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये शांत राहा आणि व्यवस्थित विचार करा. तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारावर क्वेश्चन सॉल्व होणार आहे याच्यावर विश्वास ठेवा, ठीक आहे. पुढे जाऊ, लोकसंख्या वाढ आणि सामाजिक विकासाशी संबंधित थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1978 मध्ये खालीलपैकी कोणते विचार मांडले. आता पुन्हा एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षा HRD मध्ये मी सांगतो, थॉमस माल्थस किंवा याने जे माल्थसचा सिद्धांत, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत किंवा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत आपण त्याला म्हणूयात, त्याने म्हटलं की लोकसंख्या कमी होण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. एका अँगलने नॅचरल नैसर्गिकरित्या कमी होणार आहे, दुसऱ्या अँगलने काय होणार आहे, निसर्ग काय करेल, एक तर महामारी कोविडचं उदाहरण, दुसरं आहे मोठ्या प्रमाणात पूर संकट दुष्काळ, दुसरा रिझन काय आहे, प्रिव्हेंट करतोय, म्हणजे उशिरा लग्न करणं, राईट ना, किंवा कुटुंब नियोजनाची साधनं वापरणं या बाबी. तर हा जो मुद्दा आहे लोकसंख्या वाढीचा माल्थसने मांडला होता. आणि मी एक्झाम ज्यांनी HRD चा क्लास केला त्यांना मी सगळ्यांना सांगितलंय की माल्थसने जर असं काही वाटलं तुम्हाला की हे माल्थसच्या विषयी विचारलंय आणि पुस्तकात तुम्ही दिलेलं नाहीये, म्हणजे मास्तरने मी स्वतः ते पुस्तकात दिलेलं नाहीये, का नाही दिलेलं, कारण की चार विधानं मला महत्त्वाचे वाटले, ते मी पुस्तकात दिले. चार विधानावर वारंवार क्वेश्चन जर आला तर तुम्हाला तो क्रॉस चेक करायचा बरोबर आहे की नाही, त्याच्या पलीकडे क्वेश्चन आला तर क्रॉस चेक न करता त्याला बहुतेक वेळा जर तो निगेटिव्ह सेन्स नसेल तर त्याला घेऊन जायचं. इथे ऑल ऑफ दिस आहे, काय म्हटलं, लोकसंख्येचा आकार नियंत्रित ठेवण्यासाठी नैतिक संयम ठेवणे, विवाहाच्या वयामध्ये वाढ, उशिरा लग्न करणे, लोकसंख्येत घट, दुष्काळ, पूर, भूकंप, उपासमार या कारणामुळे ही लोकसंख्येत घट होते, हे त्यांनी सगळं सांगून ठेवलं आहे. चुकीचं विचारलंय यापैकी नाही. बघा, जर काळजीपूर्वक चुकीचं नाही विचारलं तर अबक पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे, म्हणजे बळी जाण्याचे चान्सेस जास्त, विकेट पडण्याचे चान्सेस जास्त जर काळजीपूर्वक वाचत नसेल तर. माल्थसवर प्रिलिमला सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो HRD मेन्सच्या क्वेश्चनच्या अँगलने. कृपया त्याचं एक्सप्लेनेशन माझ्या बुकमध्ये पण दिलं आहे किंवा आणखी कोणत्या एखाद्या बुकमध्ये दिलं असेल तर तुम्हाला किती वाचायचं हे लक्षात घ्या. गणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी, प्रिव्हेंटिव्ह चेक्स आणि प्रिव्हेंटिव्ह चेक्स आणि पॉझिटिव्ह चेक्स हे चार कीवर्ड आहे. याच्या पलीकडे माल्थस काही पण म्हणू द्या, कुणीही चुकणार नाही. 11 जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येत शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे, किती आहे टक्केवारी, 31.1, सर्वांना पाठ आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढे जाऊयात, लोकसंख्येची नैसर्गिक वाढ मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते घटक निर्धारक मानले जातात. नैसर्गिक वाढ कशी होणार आहे लोकसंख्येची, तर
निर्धारक म्हटले त्यांनी, एक आहे जन्मदर, दुसरा आहे मृत्यूदर, तिसरा आहे स्थलांतर, ड आहे वरील पैकी नाही. सो नैसर्गिक वाढ कशी होणार आहे, वाढ जी आहे ती जन्मदर वजा मृत्यूदर या अँगलने, म्हणजे 10 इनकमिंग आहे आणि 5 आउटगोइंग आहे, वजा जर केलं तर शिल्लक राहिलं तर काय आहे, नैसर्गिक वाढ आहे या अँगलने. हे सोपा क्वेश्चन विचारला गेला होता. अ आणि भ पर्याय क्रमांक 3 त्याचा आन्सर आहे. जन्मदर अधिक असण्याची कारणे कोणती, भारतामध्ये जन्मदर का जास्त आहे, पहिला प्रत्येक व्यक्तीला विवाह करणे अनिवार्य. तुम्ही म्हणणार की अनिवार्य नाही आहे, असं काही नाही आहे, परंतु क्वेश्चनचा किंवा या विधानाचा अर्थ लक्षात घ्या. आपल्याकडे जवळपास प्रत्येक व्यक्ती लग्न करते. एखादा व्यक्ती जर म्हटला की मला लग्न नाही करायचं, तर त्याला लोक असं विचारणार आहे की बाबा काय रे बाबा प्रॉब्लेम वगैरे काही, राईट? तर असा प्रॉब्लेम वगैरे नाही आहे, परंतु एखाद्याला वाटलं की बाबा माझं पर्सनल चॉईस आहे नाही घ्यायचा, तर आपला समाज नाही निर्णय लग्नाचा निर्णय घ्यायचा किंवा लग्न नाही करायचं, तर आपला समाज त्याला मान्य करत नाही. युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा डेव्हलप कंट्रीजमध्ये लोक सिंगल राहतात, आयुष्यभर लिव्हिनमध्ये राहतात, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपल्याकडे समाज ॲक्सेप्ट करत नाही, त्यामुळे काय करतो माणूस लग्न करतो, राईट ना? प्रत्येक व्यक्तीला विवाह करणे अनिवार्य, त्यामुळे याला घेऊन जायचं, राईट? मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्व, यस आहेच, बालविवाहामुळे जननक्षमता कालावधी दीर्घ असतो, यस लवकर लग्न होण्याचं प्रमाण, आणि जो रिप्रोडक्टिव्ह एजचा जो पिरियड आहे तो जास्त भेटतो, राईट ना? उशिरा लग्न केल्यामुळे एखादी मुलगी ग्रॅज्युएशन करते, MPSC मध्ये ऑफिसर होते, त्यानंतर लग्न करते, 25-26 एज आहे, आणि त्यानंतर मग साधारणपणे 30-35 एजपर्यंत ती साधारणपणे 1 किंवा 2 बाळांना जन्म देते. परंतु जेव्हा एखादी मुलगी 16-17-18 वर्षी जर लग्न होत असेल तर काय होणार आहे, तो गॅप जास्त भेटतो ॲट द एज ऑफ 35 पर्यंत, आणि परिस्थिती गरीब असेल तर मुलं जास्त देण्याची वृत्ती आहे. विदाऊट एखाद्या कोणत्याही धर्माचा विचार न करता विचार करा, बिहारमध्ये हिंदू महिला जवळपास 5 मुलांना जन्म देते, आणि तुमच्या केरळमध्ये मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मीयाचे टोटल फर्टिलिटी रेट हा रिप्लेसमेंट लेवलपेक्षा कमी झालेला आहे, 2.1 पर्यंत, त्याहीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ आर्थिक परिस्थिती ही मुलांना कशी आहे त्याच्यानुसार मुलांच्या जन्माचे प्रमाण किंवा मुलांच्या जन्माची संख्या वाढते. साक्षरतेचे प्रमाण कमी आणि राहणीमान निम्न, ही सायकल आहे. साक्षरता कमी म्हणून गरिबी, राहणीमानाचा निम्न दर्जा, आणि ती गरिबी आणखीन डिमांड करते जास्त मुलं होण्याला, कारण की गरीब असताना मुलं काय असते, घराची संपत्ती असते, ॲसेट असते, आणि जेव्हा श्रीमंत होत जातो समाज, त्या समाजामध्ये जो फॅमिलीमध्ये मुलगा असतो तो ॲसेट न राहता जो बाळ आहे तो काय होतो, बर्डन होत जातो, आणि ही वेल ॲक्सेप्टेड फॅक्ट आहे, त्यामुळे वाईट वाटायचं काही कारण नाही. सो काय विचारलंय, बरोबर विचारलंय, इथे ऑल ऑफ दीज योग्य आहे, वरील सर्व पर्याय क्रमांक 4. लोकसंख्येचा आकार आणि सामाजिक विकासाचा परस्पर संबंध आहे, त्यांनी म्हटलंय आहे, मी म्हणतो असेल, माहीत नाही, समजा माहिती आहे मला, परंतु मी म्हटलं की मला नाही माहिती, जास्त डोकं नाही लावायचं, विचार करूया काळजीपूर्वक, फक्त बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. लोकसंख्येचा आकार किंवा लोकसंख्या कमी असल्यास त्याचा परिणाम सामाजिक विकासावर होतो, अधिक असल्यासही त्याचा परिणाम सामाजिक विकासावर होतो, आणि खूप आकार जास्त किंवा खूप आकार कमी या दोन्ही बाबी विकासाला मारक ठरतात, राईट? खूप जास्त, खूप जास्त म्हणजे आपण आता भारत नाही म्हणू शकत, आता बांगलादेश किंवा त्याचे पुढे जायचं असेल तर आपण नायजेरिया वगैरे म्हणा, खूप जास्त, खूप कमी जपान किंवा चीन, आता 1 child policy रिलीज केली, नॉर्म रिलॅक्स केले आणि म्हटले की 2 childला पण लोक तयार होईना, म्हटलं की ज्यांना 2 child करायचं त्यांनी 3 पण करा, आता 3 child policy तरी पण लोक तयार होईना, आलं लक्षात? त्याला हे काय, खूप कमी आणि खूप जास्त दोन्ही काय, हे सामाजिक विकासाला मारक ठरतात. तर याच्या पण काही चुकीचं वाटलं नाही, याच्यात पण चुकीचं वाटलं नाही, याच्यात पण चुकीचं वाटलं नाही, राईट? ऑल ऑफ दीज पर्याय क्रमांक 4. क्वेश्चनच काय विचारला आहे, लोकसंख्येचा आकार आणि सामाजिक विकास, इतकी ब्रॉड टर्म आहे सामाजिक विकास, त्याच्यामध्ये आपण 100% जरी बसलं तरी पण घेऊन जायचं असतं, नाकारायचं नाही. 1 लाख जीवी जन्मामागे माता मृत्यूदराचे प्रमाण 2011-14 ते 2016 या कालावधीसाठी कसे होते, आता बघा क्वेश्चन ट्रॅप आहे, काळजीपूर्वक बघा काय विचारलंय, कसे होते, राईट? म्हणजे कोणते विधान जोडी बरोबर आहे, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा, इतके सारे आहेत. अ आणि ब, ब आणि क, ब कड, अ ब क, वरील सर्व आहे का? मी काय म्हटलं, तुम्हाला माहिती नसेल तर काय करायचं, तुम्ही वरील सर्व करायचं असतं जर काहीच माहिती नसेल तर. आता इतका डेटा कोणी पाठ करतं का, कोणतं पाठ करतो आपण, एक तर इंडियाचं पाठ करतो नाहीतर महाराष्ट्राचं पाठ करतो, जे 61 आहे, बघा ब 61 माझं पाठ आहे, ब 61 माझं पाठ आहे, ब 61 माझं पाठ आहे, ब 61 माझं पाठ आहे. याचा अर्थ त्यांचं म्हणणं होतं की बाबा रे महाराष्ट्राचं पाठ करायची गरजच नाही आहे, राईट ना? त्याच्यावरून तुझा आन्सर मिळणारच नाही आहे.
मग आता तुम्ही विचार करा की त्यांनी हे क्वेश्चन कसा सेट केलाय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड किंवा आणखीन म्हणूया झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार हे राज्य दिले का त्यांनी, किंवा एम पी दिले का त्यांनी? नाही, त्यांनी काहीतरी विचार करून राज्य दिलेले. बघा काय राज्य आहे, गुजरात. दुसरं कोणतं आहे, महाराष्ट्र. गुजरात आणि महाराष्ट्राचे सोशल इंडिकेटर जवळपास सारखे आहेत आणि दोघांचे पण खूप चांगले नाही आहेत, केरळ तामिळनाडू सारखे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र आता सेकंड रँकला आहे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटमध्ये. परंतु आपण काय विचार करतो, जेव्हा महाराष्ट्र जर 61 असेल तर गुजरात 100% 191 नसेल. लक्षात आलं, महाराष्ट्र जर बरोबर आहे ना की नाही, 61 हे बरोबर आहे की नाही सगळीकडे, हे जर बरोबर आहे तर गुजरात 100% 191 नको आहे, वर्स्ट आहे. समजतं? म्हणजे मी काय केला, अचुकीचा केला. आता बघा, अचुकीचा केला, अचुकीचा केला. आता काय राहिलं, ब कड ब आणि क, ठीक आहे. आता दुसरं राज्य कोणतं दिलं त्यांनी, पंजाब आणि हरियाणा. ओके, आता इथे काय, ब कड ब आणि क, याचा अर्थ काय, क 100% बरोबर आहे. क जर बरोबर आहे, ओके, क बरोबर आहे, हरियाणा 161. पुन्हा एकदा काय झालंय, काय चुकीचं केलंय, हरियाणा का चुकीचं केलंय, असं का वाटलं मला हरियाणा चुकीचं आहे. पुन्हा एकदा जेव्हा इंडिकेटर सोशल इंडिकेटर कंपेअर होतात पंजाबचे, त्याला बाय डिफॉल्ट हरियाणा बरोबरच काउंट केलं जातं, हरियाणा बरोबरच काउंट केलं जातं किंवा त्याला कंपेअर केलं जातं. आणि त्यामुळे जर पंजाब इथे त्यांच्या म्हणण्यानुसार क बरोबर आहे, तर त्यांच्याच म्हणण्यानुसार ड आपल्याला चुकीचाच पकडायचा आहे. पुन्हा मी सांगतो, याच लॉजिकने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. तुम्ही जर आणखीन वेगळ्या लॉजिकने क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर तुम्ही 100% काहीतरी गोंधळ घालणार आहात आणि क्वेश्चन चुकणार आहे. माझं म्हणणं काय आहे, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा हे चार राज्य देण्यामागे रिझन काय, गुजरात महाराष्ट्र कंपॅरिझन करता येऊ शकतं, पंजाब हरियाणा कंपॅरिझन कॉमन सेन्स सांगतो की यांचं कंपॅरिझन बाय डिफॉल्ट तुम्ही करायचं आहे. बाकीचे त्यांनी एकदम रँडम स्टेट का दिल्या, सिक्कीम, नॉर्थ ईस्टमधला एखादा, त्याचं रिझन आहे की बाबांनो आपण काय करतो, क्वेश्चन बघितला ना बघितला की लगेच पॅनिक बटन प्रेस. आता हे आयोग काही पण विचारायला लागलं, एक्झाम तर पुढे ढकलतंच ढकलतं, असा पण त्रास देतं, तर असा कृपया विचार करायचा नाही, राईट. सो गुजरात आणि महाराष्ट्र कंपॅरिझन आहे, पंजाब आणि हरियाणा कंपॅरिझन आहे, ड चुकीचं आहे, अ चुकीचं आहे, क आणि ब 100% बरोबर आहे, राईट. सो जाऊयात पुढे. 115 जनगणना 2011 नुसार खालील जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर चढत्या क्रमाने लावा. चढत्या क्रमाने म्हणजे काय, आपण म्हणूयात त्याला लो टू हाय, राईट ना, हा चढता क्रम झाला, हा हाय आणि हा लो पॉइंट आहे. लो टू हाय चढत्या क्रमाने जर जायचं असेल तर पहिला हिमाचल प्रदेश, राजस्थान, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल. पैकी हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरा त्यांनी कोणता विचारलाय, लिंग गुणोत्तर, ओव्हरऑल सेक्स रेशो विचारला ना. आता मी काय विचारतोय, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान यांच्यामध्ये ओव्हरऑल सेक्स रेशो कुठे चांगला असेल, खूप चांगला. आपण काय म्हणलं, ट्रायबल डिस्ट्रिक्ट असेल, ट्रायबल स्टेट असेल किंवा हिल स्टेट असेल, राईट. हिल स्टेट का, हिमाचल प्रदेश का, कारण की हिमाचल प्रदेशचे सोशल इंडिकेटर सगळ्यात चांगले यांच्यामध्ये, यांच्यामध्ये हिमाचल प्रदेश सगळ्यात सोशल इंडिकेटर खूप चांगले आहेत. एवढ्या एका लॉजिकवर बघा, लिंग गुणोत्तर चढत्या क्रमाने जर विचार केला, हिमाचल प्रदेश म्हणून तुम्ही जर बघितलं साक्षरता बघा किंवा आणखीन बाबी बघा, इव्हन आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघा नॅशनल लेवलचा, हिमाचल प्रदेश महाराष्ट्राच्या पुढे आहे, राईट. सो इथे हिमाचल प्रदेशचा जर विचार केला तर अ हा सगळ्यात जास्त आहे, म्हणजे अ हा सगळ्यात शेवटी असणारा पर्याय शोधायचा. ई अ सगळ्यात कमी कोण आहे, बिहार, राजस्थान, ई नंतर पश्चिम बंगाल, ड मध्ये त्रिपुरा आणि अ मध्ये हिमाचल प्रदेश. एवढ्या लॉजिकवरून क्वेश्चन सॉल्व्ह होत होता. बहुतेक वेळा लोक एक्झाम हॉलमध्ये काय विचार करतात की इथे ई जो आहे ना तो दोनदा आहे, किंवा इथे ब जो आहे ना तो दोनदा आहे, त्याच्या आधारावर काय करू क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे या दोघांपैकी एक मारायचं किंवा या दोघांपैकी एक मारायचं, दोघांमध्ये कॉमन हा दिसतोय हा मारून घेऊ, राईट ना. या लॉजिकने क्वेश्चन सॉल्व्ह करतात लोक, परंतु पुन्हा एकदा कॉमन सेन्स. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही अभ्यास केलाय की नाही, पहिल्यांदा काय करायचं क्वेश्चन आला ना की नॉलेज टेस्ट करा, राईट. दुसरा, नॉलेज नाही झालं ना लॉजिक लावा. तिसरा, नॉलेज टेस्ट केलंय, लॉजिक टेस्ट झालंय, आता डायरेक्ट दणक्यात द्या बरोबर करू, तुम्हाला माहिती असण्याची गरज नाही. खूप वेळा लोकांना अंदाजच येत नाही की ऑब्जेक्टिव्ह एक्झाम कशी डील करायची, राईट. ज्यांनी HRD चा क्लास केला त्यांचे मार्क्स पण खूप छान आले, त्यांनी ऐकून मला खूप बरं वाटतंय, राईट. सो इथे
क ब ई ड अ हा तुम्हाला पाठ नसायला पाहिजे परंतु आंसर बरोबर यायला पाहिजे या कॅटेगरी मधला आहे. आफ्टर दॅट ज्योग्राफीचे क्वेश्चन बघू. 11 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक नागरिकांच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे. बहुतेक वेळा हा क्वेश्चन कॅन्सल होण्याचे चान्सेस जास्त. त्यांनी रँडम क्वेश्चन विचारलाय. आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा. तुम्ही म्हणणार की मास्टर आन्सर तर बरोबर आहे, तुम्ही का चुकीचं करताय. याच्यामध्ये कीवर्ड मिस झालाय मोठ्या राज्यांचा विचार करता. मोठ्या राज्यांचा जर विचार केला तर 100% महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, जर सर्व राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर. हे मी हा खूप वेळा ओढून ओढून सांगितलेलं आहे. आता डिपेंड बघू आयोग कसा डील करतो याला, परंतु आन्सर इथे 3 असायला पाहिजे. आफ्टर दॅट 101 11 प्रमाणे जिल्ह्या खालील जिल्ह्यांचा एकूण लोकसंख्येमध्ये संदर्भात उतरता क्रम लावा. बघा HRD मध्ये काय विचारलं, सेक्स रेशो चढता क्रम. GS1 मध्ये काय विचारलं, जिल्ह्यांचा उतरता क्रम. राईट, पुन्हा एकदा लॉजिक असणार आहे का काही. जर इतकं डिटेलमध्ये विचारतात एकतर त्रास द्यायचा आहे, अदरवाईज लॉजिक आहे. इन्फॉर्मेशनवर हा क्वेश्चन सॉल्व होणारच नाही. राईट, लॉजिक काय माझं, नांदेड लातूर नगर सातारा जळगाव जालना याच्यामध्ये दोन जिल्हे मोठे वाटतात मला, नगर आणि जळगाव. बाकी नांदेड लातूर सातारा जालना हे कम्पॅरेटिव्हली छोटे. जळगाव आणि नांदेड अहमदनगर यांच्यामध्ये ऑप्शन्स बघू. ई वालं पहिलं आणि क वालं पहिलं. ई वालं आहे, ई वालं आहे, अ आहे आणि क आहे. याचा अर्थ काय झाला, 3 तर 100% नाही आहे. आता पुन्हा एकदा लोक काय विचार करताय, ई डबल आहे तर मग जळगावला घेऊन जाऊ. माझं लॉजिक आहे, सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे एरिया वाईज, नगर. मग त्या अँगलने जर विचार केला, जेवढं इंडस्ट्रियलायझेशन नगरमध्ये तेवढं जळगावमध्ये किंवा दोघांकडे नाही असा विचार जर केला तर लोकसंख्या यांची नगरची जास्त भरायला पाहिजे. त्याच्यामुळे ई नको आहे. अगोदर काय असायला पाहिजे, क असायला पाहिजे आणि नंतर ई असायला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये क जो आहे तो 43 लाख आहे आणि हा 42 लाख आहे. मग तुम्ही एवढं पाठ करणार होते का, सांगा 43 आणि 42 नाही पाठ करणार तुम्ही, अपेक्षितच नाही आहे. परंतु उत्तर तरी पण बरोबरच यायला हवं. ओके, पुढे 102. 2001 प्रमाणे किती टक्के लोक महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातून स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. हा फॅक्ट आहे, स्थलांतरित हा क्वेश्चन जनरली प्रिलिमला अपेक्षित नाही आहे, मेन्सचा क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचा आन्सर आहे. खालीलपैकी कोणता कालखंड भारतीय लोकसंख्या वाढीचा स्थिर वाढीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्य परीक्षा HRD 4 कालखंड त्यांनी दिलेले आहेत. काय 4 कालखंडामध्ये 1901 ते 2021 काय म्हणत आहे, इथे इथे काय म्हटलंय स्थिर वाढ, इथे काय मंद मंद वाढ आहे. 1901 ते 2021 मध्ये 21 ते 51 इथे आहे स्थिर वाढ. इथे काय 51 ते 81 इथे आहे वेगवान वाढ. लोक विचारतात मास्तर हे काय झालं की वेगवान वाढ कशी झाली, मी म्हटलं स्वतंत्र झाला होता भारत, राईट ना, त्याच्यामुळे वेगवान वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर 81 ते 2011 मध्ये काय झालं, वाढीचा वेग मंदावलेला आहे. आणि काय म्हणूयात आपण त्याला, त्याला एक्झाम मध्ये त्यांनी विचारलं होतं की अतिवाढीची भीती घालवली. अतिवाढीची भीती, अतिवाढीची भीती घालवली. या अँगलने हे 4 क्रायटेरिया आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये HRD मध्ये ऑलरेडी हा क्वेश्चन येऊन गेला आहे. पैकीच त्यापैकी एक जोडी उचलली आणि क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. 100% बरोबर येण्याच्या कॅटेगरीमधला आहे. इथे खूप जास्त कन्फ्युजन नकोय. राईट, पुढे GS4 मध्ये क्वेश्चन जो विचारला गेला होता, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकांवर प्रकाश टाकतो. लक्षात घ्या क्वेश्चन कसा आहे, तुम्हाला ट्रिकी केलेला फायनल काय काहीतरी तुम्हाला विचारलंय जे तुम्हाला माहिती आहे, परंतु तरी पण एक्झाम हॉलमध्ये प्रेशराइज तुम्ही होता. बघा संक्रमण सिद्धांत जर विचारला गेला तर मी काय म्हटलं, जन्मदर जास्त मृत्यूदर जास्त, जन्मदर जास्त मृत्यूदर कमी, दोघही कमी. या 3 फेजमध्ये आपण अभ्यास करतो. जन्मदर आहे, मृत्यूदर आहे, दोन्ही आहेत. आता लोकसंख्या वृद्धी दर आणि अर्भक मृत्यूदर, हा अर्भक मृत्यूदरचा मुद्दा यायलाच नको. राईट, त्याच्यामुळे काय झालं, ड गेला. ड गेल्यामुळे काय झालं, आता अ ब ब क अ आणि क, याचा अर्थ काय झाला, ब क पण गेला. का, कारण की अ तर अ आणि ब असायला पाहिजे, अ आणि ब असायला पाहिजे. मग क ला घेऊन जायचं आहे का. मग एक्झाम हॉलमध्ये काय विचार करतो, खूप विचार करतो. दोन ऑप्शनमध्ये पर्याय, दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन कन्फ्युजन कन्फ्युजन. मग काय होतं, गडबड होते. आणि मग इथे जेव्हा अनसर्टन्टी तयार होते याचा इम्पॅक्ट आपला पुढच्या क्वेश्चनवर पडतो. राईट ना, बीट झाले ना तुम्ही इथे,
तर बीट नाही व्हायचं, असेच काय करायचं, पुन्हा वरती जायचं, क्वेश्चन काळजीपूर्वक वाचायचं. बाबा रे काय म्हणतोय तू, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकांवर प्रकाश टाकतो? प्रकाश टाकण्याचा मुद्दा आहे, याचा अर्थ इन्क्लुझिव्हनेस असणं अपेक्षित आहे, म्हणजे वृद्धी दराला घेऊन जायचं आहे आणि अबक लिहायचं आहे, फक्त अनिब लिहायचं नाही. याचा अर्थ काय, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामुळे कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो? जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्याचा वृद्धी दर असणं अपेक्षित आहे. ओके, तर या अँगलने आपण जे काही राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे काही क्वेश्चन आपण विचारले गेलेले होते, तर ते 100% तुमचे डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही लोक फक्त बघून निघून जात आहेत, ठीक आहे, काय हरकत नाही, नंतर कधी तरी तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात. आणि आवडला असेल तर लाईक जरूर करा, कमेंट करायला वेळ असेल तर करा आणि शेअर नक्की करा. तुम्हाला वाटत असेल की फक्त तुम्हीच पास होणार आहे, बाकीच्या मित्रांचं नुकसान होऊन देव, असं काही विचार करू नका. कारण की आपल्याला जर पास व्हायचं असेल तर बाकीच्यांचा पण चांगला विचार करूया आणि त्या अँगलने आपण पुढे जाऊया. ठीक आहे, थांबूया त्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू.